मजा मोगाळ देशवासियां हा तुम्हा सगळ्यांक स्वातंत्र्याच्या दिसाची मना काळजातल्या परबी दिता सगळे देशवासी अठ्ठ्याहत्तरव स्वातंत्र्य दिस मनोवची तयारी करतात हे पळून मका खूप खोस जाता स्वातंत्र्य दिसा निमतान तिरंगो बावटो हुपता ते पळोव मागीर तो लाल किल्ल्याचे आसूं राज्यांच्या राजधानिंनी आसूं वा आमच्या भोवतणी असू आमची काळजा उमेदीन भरतात हो उत्सव एकशे चाळीस कोटी परस चड देशवासी आशिल्ल्या आमच्या ह्या व्हड देशाचा भाग जाऊन आमची खोस उक्तायता जसे आम्ही आमच्या कुटुंबा वांगडा वेगवेगळे सुवाळे मनयतात तेच प्रमाण आम्ही आमचो स्वातंत्र्याचो दिस आणि प्रजासत्ताक दिस आमच्या वांगडा मनयतात जाचे वांगडी आमचे सगळे देशवासी आसात पंदरा ऑगस्ट दिसा देशातले आणि परदेशातले सगळे भारतीय भावटो उभोव्याच्या सुवाळ्यात वाटो घेतात देशभक्तीची गीता गायतात आणि गोड मिठाई वाटतात भुरगीं सांस्कृतिक कार्यावळींनी वांटो घेतात जेन्ना आम्ही आुरगी आमच्या वड रााविषयी आणि भारतीय आसपाच्या अभिमानाचेर उलयतात ते आयकतात तेन्ना त्यांच्या अभिव्यक्तींत वड स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या भावनांचे नान निनाद आयकूंक येता स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या सपनाक आणि येवपी पिळग्यांच्या हावेसाक एका सूत्रात जोडटा जे मुखावेला येवपी वर्सांनी आमच्या राष्ट्राक पुराय वैभव परत मिळवून दिले असे आमका दिसतले इतिहासाच्या ह्या साखळेत एक भाग जाल्ल्याची जाणीव आमच्यात नमळाय निर्माण करता ही जाणीव आमका त्या दिसांची याद करून जेन्ना आमचो देश परकी सत्तेखाला आशिल्लो देशभक्ती आणि शौर्यान भरिल्ल्या सुटके झुजाऱ्यांनी खूब जोखीम उबारून सर्वोच्च त्याग केला आम्ही त्यांच्या पवित्र यादींक नमन करतात त्यांच्या खर यत्नांच्या बळार शेकड्यांनी वर्सा उपरांत निद्रेस्त भारतात आत्मो जागो जालो। अंतरधारांच्या रूपात सदांत दिसपी आमचे दायज परंपरा मूल्यांक पिळग्यान पिळग आमच्या महान सुटके स्वातंत्र्य झुजाऱ्यांनी नवी अभिव्यक्ती फाव केली मार्ग दाखोपी नखेत्रा भशेन राष्ट्राचे जनक महात्मा गांधीन स्वातंत्र्य संघर्षाचं वेगवेगळ्यो परंपरा आणि तांच्या विंगड विंगड अभिव्यक्तींक ताकिवंत केल्यो ते सांगाताच सरदार पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाबासाहेब आंबेडकर तेचप्रमाण भगतसिंह चंद्रशेखर आझाद सारकिले जायते वड लोक फुडारी बीन सक्रिय आशिले ही एक राष्ट्रव्यापी चळवळ आशिली जातून सगळ्या समाज घटकांनी वाटो घेतिल्लो आदिवासी लोकांमधी तिलका मांझी बिरसा मुंडा लक्ष्मण नायक फुलो झानो असे साबार जायते जाण आशिल्ले तांच्या बलिदानाची आज कदर जाता आम्ही भगवान बिरसा मुंडाची जयंती आदिवासी गौरव दीस म्हणून मनोवपाक सुरवात केल्या फुडल्या वर्षा त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या सुवाळ्या निमतान राष्ट्रीय पुनर्जागृतींत तांचे योगदानाक आनिक चड खोलायेन भोवमान दिवपाक एक संद मेटली म्हज्या मोगाळ देशवासियानो आज चवदा ऑगस्टाक आमचो देश फाळणीच्या आवर्षणच्या उगडासाचो दीस मनयता फाळणीचे भयानकतेचा उगडास करपाचो हो दीस जेन्ना आमचे देशाची फाळणी झाली तेन्ना लाखांनी लोकांक स्थलांतर करचे पडले लाखांनी लोकांक आपलो जीव सोडचो पडलो स्वातंत्र्य दिस मनोवचे एक दिस पहिली आम्ही त्या अभूतपूर्व मनीस कुळांच्या त्रासा कश्टांचो उगडास करतात आणि फाफसून गेल्या त्या घराब्या सांगाता व्हडा एकवटान उभे रावतात आम्ही आमच्या भारतीय घटनेची पंच्याहत्तर वर्षा मनयतात आमच्या नवस्वाधीन राष्ट्रयात्रेंत गंभीर आयिल्लीं आसात न्याय समता स्वातंत्र्य आणि भावकी या संविधानिक आदर्शांकडीन, खर निष्ठा राहून भारताक संसारीक मळार आपली गौरवशाली सुवात परत मिळची हे खातीर आम्ही मुखार पावलां मारतात ह्या वर्सा आमच्या देशांत भौभौशीक भो वेचणूक जाली। वट्ट मतदारांचो आकडो सुमार सत्त्याण्णव कोटी आशिल्लो हो एक इतिहासीक विक्रम मानव समूह इतिहासातले सगळ्यात वडले वेचणूक प्रक्रियेची गवाय थरलो असे तरेच्या वड वेचणुकेचे विचारपूर्ण आणि त्रुटीमुक्त संचालन केले खातीर भारतीय वेचणूक आयोग परबी दिवपाचे पात्रतेचे आसात हा त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आणि सुरक्षा सेवा दिवप्यांचे उपकार मानता जाणी खर गर्मेक फुडो करून मतदारांक आधार केलो। इतल्या व्हड संख्येन लोकांनी मताधिकार दाखयलो हे खरे म्हणजे विचार विचारतत्वांक बळादीक समर्थनच असा भारतावरवी वेंचणूक प्रक्रिया जैतिवंत पुराय संवसारांतल्या लोकशाही शक्तींक बळगे मेटा म्हज्या मोगाळ देशवासियानो वर्ष दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळात सरासरी वर्सुकी वाढ दर आठ टक्क्यांनी ताका लागून भारत सगळ्यात नेटान वाढपी मुखेल मदी आसा हाका लागून देशातल्या लोकांच्या हातात चढ पैसे आयल्यातच पण गरिबी रेखेखाला रावपी लोकांचो आकडोय खूप उणो झाला जे लोक अजूनही गरिबीत झळ सोसतात मदत आणि त्या गरिबीतल्या भायर काढचे खातीर सगळे यत्न चालू आसात देखीक कोविड नायन्टीनच्या सुरवातीच्या टप्प्यात सुरू केल्या पी एम गरीब कल्याण अन्न येवजणे खाला सुमार अयशी कोटी लोकांक फुकट राशन दितात आणि जे लोक निकतेच गरिबीतल्या भायर सरल्यात ते परत गरिबीत उरचे नय आडायता अशी येवजण करता भारत संसारातली पांचवी व्हडली अर्थव्यवस्था झाल्या आणि आम्ही रखडेच संसारातल्या पहिले तीन अर्थवेवस्थे मदीं सुवात खातीर तयार आसात ही आमकां सगळ्यांक अभिमानाची गजाल शेतकार कामगारांच्या खर कष्टांच्या बळग्याचेर निती निर्माण करपी आणि उद्देजकांचे द्रष्टे चिंतप तेच प्रमाण देशातल्या दूरदृष्टीकोणातल्या फुडारपणाच्या बळार हे जैत शक्य झालं आमच्या अन्नदात्या शेतकारांनी अपेक्षेपरस बऱ्या शेतकी उत्पादन भरोसो दिला अशे तरेन भारताक शेतकी मळार आत्मनिर्भर आमच्या देशातल्या लोकांक अन्न मिळवून दिवपाक तांणी मोलादीक योगदान दिलां। हालींच्या वर्सांनी मुळाव्या साधन सुविधांक वाव मेळ्ळा विचारपूर्वक येवजण्यो तेच प्रमाण प्रभावी अंमलबजावणी हाका लागून रस्ते आनी महामार्ग रेल्वे आनी बंदरां तयार करपाक आदार जाला भावी तंत्रगिन्यानाची विस्मितांची क्षमताय मती दोरून सरकारान सेमी कंडक्टर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखिल्या जायत्या मळार चालना दिवपाचेर खाशेलो भर दिला प्रमाण स्टार्टअप्स खातीर एक आदर्श इकोसिस्टम तयार केल्या। जे वरवीं तांच्या विकासाक गती मेळटली हाका लागून गुंतवणूकदारांमधी भारताकडे आशिल्ले आकर्षण अनेक वाढला वाढिल्ले पारदर्शकते वांगडा बँकिंग आणि आर्थिक मळावेली कार्यकुशलताय वाढल्या ह्या सगळ्या बदलांनी फुडारात येवपी अर्थिक सुधारणा आणि अर्थिक उदरगतेक माची तयार केल्या जय थावन भारत विकसित देशांच्या पंगडात आसपावतलो खर गतीन जापी न्यायव्यवस्थेतील उदरगतीच्या बळार संसारीक मळार भारताची उंचाय वाढल्या जी ट्वेंटी संघटनेच्या पदाचे आपले यश संपन्न केले उपरांत भारतान ग्लोबल साउथाक कणखर आवाज म्हण आपली भूमिका बळिश्ट केल्या भारत आपले प्रभावशाली सुवातेचो उपेग करून संसारिक शांतताय आणि समृद्धी वाढव सोदता मजा मोगाळ देशवासियानो संविधानचे निर्माते डॉक्टर बी आर आंबेडकरची उतरां आमकां सदांच याद जाय तांचे म्हणणे सारकेच आशिल्ले आणि तांच्या उतरांचो उल्लेख करता आमकां आमची राजकीय लोकशाय सामाजीक लोकशाय करूंक जाय जे मेरेन समाजीक लोकशाय ना ते मेरेन राजकीय लोकशाही तिगूंक शकना राजकीय लोकशायेची सातत्यान जावपी प्रगतींतल्यान सामाजीक लोकशाय घटमूट दिकेन केल्ली उदरगत उखलून धरता समावेशकतायेची भावना आमच्या जिणेंत सगळे कडेन दिसता आमचे विविधताये वांगडाच तरेकवारपणाच्या आधारान एका राष्ट्राच्या रूपांत एकवटीत जाऊन एका सांगाता मुखार सरता समावेशचे साधन म्हण एफर्मेटिव्ह एक्शन घटमूट करपाक भारता भारतासारख्या विशाल देशांत कथित सामाजीक स्तरांच्या आधाराचे विसंगती निर्माण करपी प्रवृत्तींक ना कर म्हाका खरपणान दिसता सामाजीक न्याय हे सरकारचे उचेले प्राधान्य अनुसूचित जाती अनुसूचीत जमाती आणि समाजातल्या हेर वंचीत वर्गांच्या कल्याणा खातीर सरकारान जायती उचित पावला उभारल्यात देखीक प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित भौशीक कल्याण म्हळ्यार पी एम सुरज योजनेची थेट अर्थीक मदत लोकांक दिवप प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान म्हळ्यार पी एम जनमनान सामुहीक प्रचारचे रूप हाचे खाला खासा दुबळ्या आदिवासी गटांची म्हळ्यार पी जीची सामाजीक आर्थिक परिस्थिती सुधारपा खातीर निर्णायक पावला उभारतात नॅशनल एक्शन फॉर मॅकनायज सॅनिटेशन इकोसिस्टम नमस्ते येवजणे खाला खंयच्याय नितळसाण कामगाराक गटार आणि सेप्टीक टाकयो निवळ करपाचे जोखिमेचे काम हातातल्या करचे पडचे ना हाची खात्री जातली न्याय ह्या उतराच्या व्यापक अर्थान जायत्या सामाजीक आयामांचो आस्पाव जाता तांचे भितरल्या दोन आयामांचेर हांव खासा भर दिवंक सोदतां त्या आयाम म्हळ्यार दादले आणि मदली न्याय समता आणि क्लायमेट जस्टीस आमच्या समाजात बायलांक फकत समान दर्जा दिवक ना तर समानते वयलोय दर्जा पूण पण पारंपारीक पूर्वग्रहांचा त्रास सोंसचो पडला पण सरकारान अस्तुरी कल्याणाक आणि अस्तुरी सशक्तीकरणाक तितलेच महत्व दिलां हे जाणून म्हाका खोस जाता हे खातीर अर्थसंकल्पीय तरतूद फाटल्या दशकांत तीन पटी परस चड वाढल्या कामगार बळांत तांचो वाटो वाढला या संदर्भात जल्माक येतना चलयांच्या प्रमाणात जाल्ली म्हत्वाची सुधारणा ही सगळ्यांत चड प्रोत्साहन दिवपी उदरगत असे म्हणू येता बायलांक केंद्रात दवरून जायत्यो खाशेल्यो योजण सरकारान चालीक लायल्यात नारी शक्ती वंदन कायद्याचा हेत म्हणजे बायलांग खऱ्या अर्थान सशक्तीकरण करप हवामानातले बदल ही एक वस्तुस्थिती आसा उदरगतीकडे वचपी देशांत आपली अर्थिक बदलब बदलप आनिक आव्हानात्मक झाला तरी लेगीत आम्ही ते दिकेन अपेक्षे परस चढ उदरगत केल्या ग्लोबल वॉर्मिंग खातीर सगळ्या परस चड खर आणि वायट परिणामांतल्यान धर्तरेक वाटावपा खातीर मनीस कुळान चलयल्ल्या संघर्शांत भारतान घेतिल्ले मुखेल भुमिकेचो अभिमान आसा हवामान बदलाच्या संकटाक फुडो करूंक तुमचे महत्वचे योगदान उरतले अशे तरेचे बदल तुम्ही तुमचे जिणेंत शैलीत हवामान बदलाच्या संकटाक फुडो करूंक तुमचे महत्वचे योगदान उरतले अशे तरेचे बदल तुम्ही तुमचे जिणे शैलीत लहान सन पण प्रभावी रितीन बदल करचे असे म्हजें आवाहन असा न्यायाच्या संदर्भात मुजरत उल्लेख करूंक सोदता अंदू जुलै सावन भारतीय न्याय संहिता लागू करतना आम्ही वसाहत काळांतलो आणि एक अवशेष काढून उडेला निखळ दंड दिवपा परस अपराध पिडेस्तांक न्याय मेळचो ही नवी संहितेची मोख असा हा या बदलाक सुटके झुजाऱ्यांक श्रद्धांजली म्हणून लेखता म्हज्या मोगाळ देशवासियानो आयचे तरणाटे आमच्या शताब्दे शताब्दी अमृत अमृतकाल म्हटल्यार आयच्यान युगाच्या सुमार एक चतुर्थांश कालखंडाक स्वरूप फाव करून देतले तर्जेच्या आणि उमेदीच्या बळग्यारच आमचो देश नव्या उंचायेर पावतलो तरणाट्यांचे मनबुद्धी विकसित करप आणि परंपरेचे तेच प्रमाण समकालीन गिन्यानाची उंचे पावड्यावेली तत्वां आसपान घेवपी नवी मानसिकत निर्माण करप हे आमचे प्राधान्य आसा ह्या संदर्भात दोन हजार वीस वर्षांक राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे परिणाम दिसूक लागल्यात तरणाट्यांच्या प्रतिभेचो योग्य वापर करपा खातीर सरकारान, कुशळटाय रोजगार आनी हेर संदी मेळोवन दिवपा खातीर पावला उबारल्यात रोजगार आनी कुशळटाय हांचे खातीर प्रधानमंत्र्यांच्या पाच योजण्यावरवी पाच वर्षात चार कोटी दहा लाख तरणाट्यांक लाव जातलो सरकाराच्या ह्या नव्या फुडाकारातल्यान पाच वर्सांत एक कोटी तरणाटे मुखेल कंपन्यांनी इंटर्नशिप करतले ही सगळी पावला विकसित भारत उबारी दिवपाचे नदरेन आधारभूत योगदान दितली भारतांत विज्ञान आणि तंत्रगिन्यान हे ज्ञानाचं सोद घेवपा सांगाताच मानवतावादी प्रगतीचे साधन आम्ही पळयतात देखीक डिजिटल ॲप्लिकेशन्स मळार आमची कामगिरी हेर देशांनी देख सांचो म्हण वापरतात हालीच्या वर्सांनी अंतरिक्ष संशोधनाच्या मळार भारतान अपूर्व प्रगती केल्या तुमच्या सगळ्या सांगाता फुडल्या वर्सा गगनयान मिशन सुरू जावपाची हांव उमळशिकेन वाट पळत ह्या मिशनातल्या भारताच्या पहिल्या मानवीय अंतरिक्षयानात भारतीय अंतरिक्ष, भारती अंतरिक्ष पंगडाक अंतरिक्षांत व्हरतले खेळामळ एक असो घटक जावन असा जातूंत फाटल्या दशकांत आमच्या देशान खूप प्रगती केल्या खेळा संबंदान बुनियादी साधन सुविधांचा विकास करपाक सरकारान फावो ते प्राधान्य आनी आणि परिणाम दिसतात चल्ल्या पॅरीस ऑलिंपिक खेळात भारतीय पंगडान उत्कृष्ट चमक दाखयली खेळगड्यांचे निष्ठेची आणि कष्टांची हाव तुस्त करतां करता तरणाट्यां मदीं प्रेरणा जागयल्या क्रिकेटीत भारतान टी ट्वेंटी विश्व करंडक जिखलो जातल्यान व्हडा संख्येन क्रिकेट मोगींक आनंद झाला बुद्धिबळात असामान्य प्रतिभा आशिल्ल्या तरणाट्या खेळगड्यांनी देशाचे नाव व्हड केलां हे गजालीक बुद्धिबळात भारतीय युगाची सुरवात असे मानतात बॅडमिंटन टेनिस आणि हेर खेळातले आमचे तरनाटे खेळगडे संसारी मळार आपली वळख घडयतात तांच्या ह्या लागून फुडले पिळगेक उर्बा मेळ्या म्हज्या मोगाळ देशवासियानो देश, देश स्वातंत्र्य दिस मनोवपाचे तयारीत आसा ह्या उमेदीच्या समयार हा परत एक फावट तुमकां सगळ्यांक परबी भेटयतां भारतीय सेनेतल्या जवान बहादूरांना खास परबी भेटयता जे आपल्या जिवाकडे जोखीम पत्करत आमकां मेळिल्ल्या स्वातंत्र्याची राखण करतात देशभरात जागृताय दवरपी पोलीस आणि सुरक्षा दळाच्या कर्मचाऱ्यांक परबी न्याय वेवस्थेचे आणि नागरी सेवेचे वांगडी तशेंच परदेशात आमच्या दुतावासांत नियुक्त केल्या सेवा दिवप शुभ कामना भेटत आमच्या प्रवासी मजो शुभेच्छा तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाचे भाग तुमच्या जैतान आमचो गौरव केला परदेशात तुम्ही सगळे भारताची संस्कृताय आणि दाजचे व्हडा अभिमानान प्रतिनिधित्व करतात परत एक फावट वतीन सगळ्यां स्वातंत्र्याच्या दिसाची परबी धन्यवाद जय हिंद